प्लॅटफॉर्म उभा करून देत आहेत त्यानंतर पाहिजे की मिडल ऑर्डरचे जे फलंदाज आहेत ते फिनिश चांगलं करत आहेत तर नक्कीच परंतु ही मॅच फार महत्त्वाची असेल कारण गोलंदाजी पाहिली तर खालील संघाकडे धारदा गोलंदाजी आहे यतीश विवेक शेलार त्यानंतर प्रशांत असेल हिरामण असेल आणि या गोलंदाजांसमोर पाहूया कशा प्रकारची फलंदाजी बी सी संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते स्ट्राइकिंग एन्डला जरार आहे नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतो शाहिद लेट्स प्ले गेम ऑन पंचांचा इशारा सामना सुरू होतोय पहिला शर्ट घेतो मात्र या ठिकाणी घेऊन येतोय यतीश शेलार पहिला अतिशय वेगवान मारा पाहाला आपल्याला परंतु निकेच्या दिशेवर कंट्रोल नाही कारण डाबीजी सोडून मात्र चेंडू निघून जातोय या पंचांची समांतर वाईट इशारा तर एक खराब चिडून आपल्या शेतकऱ्याला सुरुवात केली आहे परंतु अतिशय असा गोलंदाज आहे की कोणत्याही क्षणी मात्र कम बॅक करू शकेल कारण की विकेट टेकिंग गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिला जातोय कारण अनेक वर्षापासून पाहतोय या वर खाली गावासाठी चांगला क्रिकेट खेळतोय इथे मात्र डाब्या चेंडूचे फेकी चांगला पेकअप करतोय खाली क्षेत्र आहे चेडू मात्र धडक देतोय या डेऱ्याच्या दिशेने पहिला सावकार जरा कुठेतरी स्वतःवर नाराज आहे यतीश कारण आपण जर पहिल्या प्लेचा खेळ चालू आहे फक्त दोनच खेळाडू दो डीपमध्ये आहेत तुम्ही नक्कीच डाब्याच्या चेंडूची फेकी केली तर मात्र अशाच प्रकारचा तुम्हाला परिणाम इथे मात्र भोगावा लागेल कुठेतरी समोरच्या दिशेने मात्र खेळवणं गरजेचं आहे आणि पाहूया कम बॅक करेल का हा चेंडू फार चांगला आहे कारण इथे मात्र बॅटच्या खालच्या बाजूला मात्र चेंडू स्पर्श झाला होता हा ना हा ना शेवटी एक धाव नक्कीच पूर्ण केली कारण कॉलिंग कुठे चुकीची पाला मिळाली होती परंतु रेकीचा एक संधी प्राप्त होती की तुम्ही सहजपणे एक धाव पूर्ण करू शकता आणि ती धाव मात्र या दोन्ही फलंदाजाने पूर्ण केली चारनंतर एक धाव पाला मिळते या धावसंख्या पुढे जात असताना बिनबाज सहा पहिले षटक पाहतोय आपण पावर प्लेचा षटक आहे विवेक शहरावर वारंवार फिल्ड प्लेसमध्ये थोडसं चेंजेस करतायत कारण लेफ्ट अँड राईटिंग कॉम्बिनेशन आहे आता मात्र डीप मेडिका पाहू शकतो आपण हिरामन आहेत लॉंग ऑफला पाहू शकतो आपण विद्यानन आहेत आणि आपण साजिकच पाहतो की ज्यावेळी लेफ्टँड राईटिंग कॉम्बिनेशन असतो त्यावेळी तुम्हाला नक्कीच असा प्रकारचा क्षेत्रक्षण पाहायला मिळत असतोय पावर प्लेच्या षटकामध्ये चेंडू हा आहे कनेक्शन चांगला पाहायला मिळतोय परंतु डीप मध्ये खेळाडू सज्ज आहे वन बाउं चेंडूला गॅदर करतायत हिरामन सिंगल धाव सिंगलने शाहीद आपला अकाउंट ओपन करतोय आणि बी सी सी बरोबर संघाची धावसंख्या पुढे जात असताना बिनबात सात या आकड्यावर आजच्या दिवसात दिले सेकंड लास्ट मॅच आज शेड्यूल नक्कीच चांगल्या रीतीने आपल्याला पाहायला मिळतो या कारण वेलोवेली संघ इथे मात्र दाखल झाले आणि त्याच कारणाने पाहतोय आपण प्रत्येक सामना चार षटकात इथे मात्र आपण खेळू शकलो मोठा फटका खेळायचा होता परंतु नक्कीच पूर्णपणे पर बीट होतो या मी अगोदरच म्हटलं ती येतिचकडे क्षमता आहे तो कम बॅक करू शकेल कारण पहिला चेंडू स्वेअर होता त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर आपल्याला चौकार पाहायला आपल्याला परंतु त्यानंतर चूक लेंथवर मारा पाहतोय आपण खूपच कम दॅक कारण आतापर्यंत आपण जर पाहिले तर बी सी संघाने पहिल्या षटकामध्ये अधिक जर धावा जोडल्या होत्या नक्कीच पाहिले असतील परंतु हा सामना कारण दोन्ही संघ एकाच दर्जेचे आहेत पीटीसी मधील खालिंग विरुद्ध बी सी सी बोरिवले असा सामना आपण या ठिकाणी अनुभवतोय आता मात्र दरारच्या बॅट पण पाहायला मिळतो या फाटका जबरदस्त या ठिकाणी कमेंट पेन आणि चेंडू निघून जातो सी मारेशा पार सहा धावांसाठी जबरदस्त बॅटचा स्पीड पाहायला आपल्याला नक्कीच बॅटच्या स्लॉटमध्ये चेंडू होला होता नक्कीच मोहर लागली होती त्या फटक्या मागे सहा धावांची पहिला बिगीट पाहतोय आपण षटकार बॅट बाटमध्ये धावतो किंवा दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते बिनबाद तेरा अजून या षटकातील चेंडू शिल्लक आहे आता मात्र चांगल्या स्थितीमध्ये पाहतो या ओव्हर बी सी संघाला काय एक चौकार पाहिला एक षटकार पाहिला आपण या मध्ये आता मात्र खूपच छान चेंडू पाहायला मिळतो या फुल फुलऑनलाईन डिलिव्हरी होती ते मात्र काटप्याचे सहा चेंडू जातो या जवळपास मिडॉनच्या दिशेने प्रशांत आहेत त्या ठिकाणी चिंडल गॅदर करत आहेत सिंगल धावाली शेवटच्या चेंडूवर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त एकी गडी ते मात्र गोलंदाजाला प्राप्त करता आला नाही परंतु धावसंख्या आपण जर पाहिली तर चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला बी सी सी बोरली संघ आपण पाहायला मिळतोय तब्बल चौदा धावा इथे मात्र दोन्ही फलंदाजाने जोडल्या कायवार सर कशाप्रकारे सुरुवात तुम्हाला या ठिकाणी बी सी सी संघाची या ठिकाणी पाहायला मिळते निश्चित अतिशय आकर्षक अशा पद्धतीची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल परंतु मागच्या दोन सामन्यांचा विचार केला तर धावांचा पाऊस पडला होता पण एका सामन्यामध्ये आपण जर पाहिलं तर पहिल्या षटकात वीस धावा घेतल्या दुसऱ्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर तेवीस धावा घेतल्या होत्या मात्र ज्या पद्धतीनं यतिषणी गोलंदाजी केली एक चेंडू अतिशय चुकीचा टाकला होता एकंदरीत आपण जर पहिले दोन ते तीन चेंडू त्याची चुकीचे पडले आणि त्यामुळे तो स्वतःवरती हो निराश झाला याहीपेक्षा कमी धावसंख्या नाहीतर आपल्याला पाहायला मिळाली असती धारदार गोलंदाजी मात्र आता खऱ्या अर्थानं कस लागणारे दोन्ही फलंदाजांचा आणि गोलंदाजाचाही कारण एका बाजूला या विवेकशेला दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय जरार मुल्ला विराट कोहली म्हटलं जातं बी सी सी बोरिली संघाचं इतकी दर्जेदार त्याच्याकडं फलंदाजी आहे अतिशय वाकडण्याजोगी आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय इन्फॉर्म असलेला फलंदाज शाहिद खान त्यामुळे हा षटक असेल तो दोन्ही संघाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असेल तर विवेक शेलार गोलंदाडी सज्ज क्षेत्रक्षणाची जी मर्यादा होती ती कुठेतरी दूर झालेली आहे त्यामुळे आपल्याला सीमारेषेकडे क्षेत्रक्षक तैनात दिसता आहेत डीप पॉईंटच्या क्षेत्रामध्ये एक क्षेत्रक्षक तैनात आहे कव्हरच्या क्षेत्रामध्ये क्षेत्रक्षक तैनात आपल्याला पाहायला मिळते त्याचप्रमाणे आपण पाहतोय एक्स्ट्रा कवरच्या क्षेत्रामध्ये एक क्षेत्रक्षक तैनात आहे ऑनच्या क्षेत्रामध्ये एक क्षेत्रक्षक आपल्याला पाहायला मिळतोय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये डीप स्क्युअर लेगच्या क्षेत्रामध्ये एक क्षेत्रक्षक मात्र एक फाईन लेग आणि मॅन शॉर्ट थर्ड मॅन अशा पद्धतीनं आपल्याला क्षेत्रक्षक तैनात आहेत आणि एसटी योध्वस्ता अप्रतिम चेंडू यॉर्कर चेंडू ज्याला म्हणतात तो चेंडू अप्रतिम चेंडू डोळ्याची अगोदर यष्ट्या उद्ध्वस्त झालेल्या पाहायला मिळाल्या किती वेगवान मरा तोपखाना आहे सरस्वती स्पोर्ट्स खालिंग संघाचा विवेक निश्चितच आंतरराष्ट्रीय स्तरावरचा अनुभव घेतलेला हा खेळाडू आहे कृष्णा सातपुतेला ज्या चेंडूवर त्यांनी बाद केला तिथून मागे वळून पाहायला लागलं नाही आतिश गडून हा हिरा हेरला होता आणि कोयनूर हिऱ्याप्रमाणे आता चमकतोय गोलंदाजीमध्ये दैदिप्यमान अशी कामगिरी करतोय ग्रामीण क्रिकेट असो की सिटी क्रिकेट असो फक्त बोलबाला विवेक शेलारचा दरम्यान विवेक शेलार गोलंदाजी सज्ज सामोरं जाईल तो या या खोत या या खोतमध्ये सुद्धा आपण पाहिले क्षमता आहे दरम्यान विवेक गोलंदाडी सज्ज पहिला झटका पहिला फटका बी सी सी संघाला धाव बलगावधी धावसंख्या स्थिर चौदा पुढचा चेंडू पुन्हा एकदा ती तर्रार मारा हलक्या बॅटनं हा चेंडू मिडवूनच्या क्षेत्राकडे ढकलला गेला बडीश लोक क्षेत्रक्षक चेंडूवरती येईपर्यंत एक धाव पूर्ण होते पंधरा धावा दहा फलकावरती जात आहे शाहिद विरुद्ध विवेक हे बॅटल अतिशय आकर्षक असणार आहे आजच्या खेळाचा आपण जर विचार केला तर शाहिद खाननं पूर्णपणे सूत्र आपल्या हातामध्ये घेतली होती पण या सामन्यामध्ये मात्र तो एक धाववरती नाबाद खेळतो आहे आकर्षक अशा पद्धतीच्या असे धावांची खेळी चाळीस धावांची खेळी असेल आता एक धावा अशा पद्धतीने सत्याऐंशी धावा आजच्या दिवसामध्ये शाहिदच्या नावावरती कोरल्या गेलेल्या आहेत तर एका बाजूला आपण विवेक शेलार सुद्धा पाहिलं तर विवेक शेलारचं कौतुक करावं लागेल यापूर्वीच्या सामन्यामध्ये आदित्य फडगे संघाला जी काही मात देण्यामध्ये यशस्वी झाला त्याच्यामध्ये मोठा वाटा विवेक शेलार यांचासुद्धा राहिला होता विवेक शेलार समोर जायचं शाहीद निश्चित ते तर मारा चेंडू हवेत ऑनच्या क्षेत्रात क्षेत्रक्षक चेंडू खाली येतोय आणि शाहिद खान विवेक शेलार यातली बॅटलमध्ये विजयी ठरतोय विवेक शेलार धाबांचं अगदी पाऊस पडलं होतं आपण रिप्लेमध्ये पाहू शकतो काय झेल लाँग लॉंग त्या दिशेने खूप छान बॅटल पाहतोय शाहिद खान वर्सेस विवेक शेलार कुठेतरी ग्रीप ची निच फिरली हातामध्ये आणि त्याच पाहतो की चेंडू बरास होईल हवेत गेला आणि आपण पाहू शकतो शेवटच्या मोमेंटवर चेंडू कैद केला कॅमेरामध्ये आणि ला, के ला जबाब झेल आपण पाहू शकतो या ठिकाणी विद्यानंद पागेकडनं नक्कीच विद्यानंद अतिशय आकर्षक अशा पद्धतीचा क्षेत्रक्षक आहे त्यामुळे वेगशेला पुढचा चेंडू सामोरा जाईल तो या, या खोत निश्चितच सुरेख अशा पद्धतीचा चेंडू फॉलोद्रो मध्ये स्वतः गोलंदाज चेंडू कलेक्ट करण्याचा प्रयत्न केला चेंडू जर हातात आला असता योगेश या ठिकाणी नक्कीच यश मिळू शकलं असतं मात्र एक धाव पूर्ण केली जाते एका धावच्या जोरावरती धाव पालकावती धाव धडकतायत दोन गड्यांच्या मोबदल्यात सोळा धावा फरान पावशे आणि एका बाजूला याया पावले आणि दुसऱ्या बाजूला याया खोत अतिशय महत्वाची जोडी आहे या जोडीवर हो सुद्धा भिस्त असेल बीसीसी बोरली संघाची मात्र ज्या पद्धतीने गोलंदाजी होते धारदार गोलंदाजी अचूक गोलंदाजी टिचून केलेला मारा पुढचा चेंडू थोडासा आकूट टप्प्याचा चेंडू होता मात्र स्वेरे चेंडू पंचांकडे फरान आशाभूत नजरेने पाहतोय आणि निश्चितपणे हा चेंडू होता तो कुठेतरी उजव्या अतिरिक्त बाहेर होता पंचांचा इशारा वाईट सतरा धावा दहा बल्कावरती दोन गाड्यांच्या मोबदल्या धाव संख्येला थोडासा लगाम लागलेला पहिल्या षटकात धावा बहाल झाल्या तर चौदा मात्र याच षटकामध्ये जडू काही जी काही एखादी गाडी आहे पाचव्या गिअरमध्ये पळू ती पहिल्या गिअरवरती पळू लागलेली आहे पुढचा चेंडू ते तर्रार मारा पाहायला मिळतोय चेंडू जाते लॉंग लॉंगॉनच्या क्षेत्राकडे एकेरी धाव एक दहावीच्या जोरावरती धाव बल्कावरती धावा झळकतायत अठरा आकर्षक अशा पद्धतीची गोलंदाजी निश्चितच पाहायला मिळते चांगली सात ए क्षेत्रक्षणाची पाहायला मिळाली विधान यांनी जो काही झेल पकडला होता तो सुद्धा झेल अप्रतिम शेवटच्या शाळापर्यंत आपली चेंडूवरची नजर विद्यार्थने ढळू दिली नव्हती चित्त्याच्या चपळाईचा आणि हरडाचा वेग त्याच्या पायांमध्ये आहे दरम्यान पुढचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू हवे गेलेला आहे चेंडूपर्यंत क्षेत्रक्षक पोचू शकत नाही हिरा चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होता दोन धावा लिहिल्या पूर्ण केल्या गेल्यात तिसऱ्या धावीचाही प्रयत्न होतो आहे या दोन धाव्याच्या जोरावरती दहा बलका होती दहावा झळकतायत वीस दोन गड्यांच्या मोबदल्यात या वीस धावा अशा पद्धतीने दोन षटकांचा खेळ समाप्त होतोय दहाची सरासरी राखण्यामध्ये बीसीसी संघ यशस्वी ठरतोय तर तिसरा षटक असेल अतिशय महत्वाचं दोन षटक दोन गड्यांच्या मोबदल्यात वीस धावा या षटकात आपण जर पाहिलं तर दोन गडी बाद करण्यात यशस्वी झाल्याने धावा दिला केवळ सहा खूपच चांगला सफल षटक मित्र म्हणे कारण जी सलामीला जोडी होती नेमकीच या मॅच मध्ये पण जर पाहिले तर या पूर्ण स्पर्धेमध्ये खरोखर चांगली बॅटिंग मात्र त्यांच्याकडे पाहिलं परंतु नक्कीच विवेक शिलाने मात्र नक्कीच तो अडचला जो होता संघाचा तो मात्र दूर केला आणि स्वस्ता तिथे मात्र शाहिदला आणि जराला मात्र महागारी परतावं लागलंय काय स्पेल हाताल विवेक फक्त आपल्या स्पेलमध्ये सहा केला के दोन विक विकेट्स प्राप्त केल्या आणि आता मात्र आपण तिसऱ्या षटकाचा खेळ इथे मात्र पाहणार आहोत प्रशांत शेलार इथे मात्र या ठिकाणी आपल्या गोलंदाजीला सुरुवात करेल आपण पाहू शकता दोन षटकांच्या समाप्तीनंतर दोन बाद वीस अजून दोन षटकांचा खेळ इथे मात्र पाहणार आहोत चला जास्त वेळ दड़ू नका लगेच खेळ सुरू करा कारण यानंतर आम्हाला अजून एक मॅच इथे मात्र नक्कीच खेळवायची आहे शेड्यूल जो आहे तो नक्कीच आम्हाला पूर्ण करायचा आहे प्लीज कॉपरेट प्रशांत रायटप ओर विकेटने इथे मात्र ओर पिक पाहायला मिळतोय परंतु टायमिंग झालं नाही एलिवेशन झालं नाही कारण ऑनकडे मात्र पाहतोय विवेक शेलार चांगल्या प्रकारे मात्र चेंडूला गॅदर करतोय सिंगल धाव नक्की तर शाहिद खान बाद झाल्यानंतर दरार मुला बाद झाल्यानंतर कुठेतरी एक नवीन ऊर्जा निर्माण होते या सरस्वती स्फोट खाली संघात या खिलाडूंमध्ये कारण आज आत्तापर्यंत पाहिलं तर जवळपास शंभरच्या आसपास शाहिदने मात्र धाव धाबा जोडलेल्या आहेत आणि त्याला नक्कीच साथ लाभली ती जरारची इथे मात्र याच्या बाटमध्ये फटका पालामध्ये पुन्हा एकदा चेंडू पाहिल्या तर ऑनच्या दिशेने सिंगल धाव आणि आता मात्र सिंगल आणि डबलनेस मात्र धाव फलक पुढे सरकताना आपण पाहतोय डिफेंडिंग चॅम्पियन संघ इन ॲक्शनमध्ये बी सी सी बोरुली इथे मात्र फाईट करते सरस्वती स्फोट खालिंग संघासमोर आपण पाहतोय मित्रांनो जयदुर्गा चषक दोन हजार वीस पंधरावं वर्ष आहे माझ्या माहितीनुसार आणि काय इथे मात्र दर्जेदार आयोजन नरेश राऊत यांचं मात्र या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय पुन्हा एकदा चेंडू पाहिलं तर काटप्याचे सहाने दन करत इथे मात्र जातो इतिशय शिलारच्या हातामध्ये आतापर्यंत आपण पाहिलं तीन चेंडू पाहिले तिन्ही चेंडूंवर सिंगल धाव फलंदाज मोठे फडके घेण्याचा नक्कीच प्रयत्न करतोय परंतु एलिव्हेशन होत नाही टायमिंग होत नाही पूर्णपणे पायांमध्ये आता मात्र कुठेतरी ब्रेक लावला जातो या अशा प्रकारची गोलंदाजी आपण प्रचार पाहतोय इथे मात्र कुठे चेंडू चेंडू संधी होती याकडे परंतु टायमिंग होत नाही ती अतिशय ती वेगाने जात आहे संधी निर्माण होईल का जान चेंडू गॅदर करतोय आणि प्रेमाने इष्टा उद्ध्वस्त करतोय एक धक्का बीसीसी बोरली संघाला स्टडी त्यांचे खेळाडू करण या नंतर त्यांना आपण इनएक्शन मध्ये पाहणार आहोत याच मैदानावर या, या, या स्पर्धेमध्ये परंतु त्याचा समोर संघ कोणता असेल याचा उत्तर अजून मिळाला नाही खराब चेंडूचे फेके एबीच्या बाट पर् जबरदस्त फाटका चेंडू आउट ऑफ द पार्क छटकार जी मेहनत केली होती प्रशांतने म्हणजे जे कमावलं चार चेंडूमध्ये ते मात्र या चेंडूमध्ये गमावलं खराब चेंडू लहित आणि षटकार पाला आणि क्रिकेटच्या खेळामध्ये की चुकीला माफी नाही क्रिकेटच नव्हे तर कुठलाही क्षेत्र असू द्या मित्रांनो तुमच्याकडे जर चूक होत असेल तर मात्र त्या चुकीला माफी कधी मिळत नाही ते चेंडू द्यायचं आहे मैदानाच्या आतमध्ये स्वयंसेवकांना विनंती करतो की आपण सुद्धा पूर्णपणे लक्ष केंद्रित करूया या मॅचवर वर करणं यानंतर आपणाला अजून एक सामना केलायचा आहे खूपच दूर जाऊन मात्र चेंडू या ठिकाणी पडतोय आणि अशाच फटक्यांसाठी मात्र एबी ला जाणला जातोय या ठिकाणी पारतोषिक आलेलं आहे एबीच्या मध्ये जर या ठिकाणी सिक्सर हॅट्रिक जर पाहायला मिळाली तर अल्पतेचे अल्पते संघाचे सर्व्हिस मास सेक याच करणं कॅश प्राईज आहे पाचशे रुपयाचं कॅश प्राईज आहे आपण कॅश जमा करायची आहे आणि हॅट्रिक जर पुन्हा झाली नाही तर मात्र ते कॅश तुम्हाला जीएसटी कापून मात्र दिली जाईल प्रशांत पुन्हा एकदा अजून टप्प्यात चेंडू चेंडू जातोय 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 जातो 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 आणि गेला बीड विकेटच्या बाहेर षटकार चार चेंडूंचे कमावलं शेवटच्या दोन चेंडूंनी गमावलं गमावल। एकंदरीत पाहिलं तर या षटकामध्ये धावांचा पाऊस पडला सोळा धावा धावपालकावती धावा झळकताय छत्तीस म्हणजेच बाराजी सरासरी करण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत कुठेतरी कमबॅक केलेलं आहे बी सी सी संघानं आणि इथून जर का चौदा ते पंधरा धावा जोडण्यात बी सी सी संघ यशस्वी ठरला तर मात्र सरस्वती खालिंग संघाचे पुढे जे आव्हान आहे ते खडतर बनू शकतं निश्चितच हे सहा चेंडू अतिशय निर्णायक असतील प्रशांत एक दर्जेदार गोलंदाज आहे प्रतिभावान गोलंदाज आहे परंतु शेवटच्या क्षणी शे कच खाण्याची जी वृत्ती आहे तीच कुठेतरी त्याला घातक ठरते नेहमी आपण पाहतोय एका दुसरा मोठा फटका लागला की प्रशांतचे गोलंदाजीची लय बिघडत असते आणि त्याचीच प्रचिती वारंवार आलेली आहे आता मात्र चौथं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज शरद शरद बेंद्रे सोनाली बेंद्रे एक नायिका होती त्यांच्या कुटुंबातील हा शरद बेंद्रे आहे मात्र त्यांचं कुटुंब खूप वर्ष अगोदरच खालीमध्ये स्थायिक झालेलं आहे शरद बेंद्रे गोलंदाजीसाठी सज्ज होतोय पहिला चेंडू अतिशय सुरेख चेंडू चेंडू हवेत गेला मात्र चेंडूपर्यंत क्षेत्रक्षक पोचू शकत नाही कारण कव्हरच्या क्षेत्रामध्ये क्षेत्रक्षक दूर होता एक धाव मिळते फरानला एक धावच्या जोरावरती धाव बलकाची धाव झळकतायत सदोतीस गडी बाद झालेले आहेत तीन तीन गड्यांच्या मोबदल्यात सदोतीस धावा हे पाच चेंडू अतिशय निर्णायक एम एश बलेरे इन्फॉर्म फलंदाज आहे आणि याची पूर्ण कल्पना फरानला आहे आणि त्यामुळे आपण पाहतोय की एक धाव घेत कुठेतरी स्ट्राईक येथे रोटेट करण्याचा प्रयत्न केला जातोय पुढचा चेंडू शरद चा सामोरं जाईल तो एम एस बलेरे एक जबरदस्त प्रहार बाद तडाके धडाके बाद गगडाला भेदणारा षटकार आणि या चला हॅट्रिक पूर्ण झालेली आहे दरम्यान शरद सा चेंडू सामोरा जाईल एमेश बलेरे जबरदस्त तडाकेबाद धडाकेबाद हा फलंदाज आहे दरम्यान शरद छोटासा रन हा फुलरला चेंडू मात्र टाइम शॉर्ट आपला पाहायला मिळतोय चेंडू जातो क्षेत्र हातामध्ये आणि एम बलेरेची खेळी संपुष्ट कारण हा षटकाराचा बॉल होता निश्चितपणे षटकार मारू शकला असता परंतु चेंडूच्या वेगामध्ये बदल केला होता गोलंदाजानं जाणून बुजून लालच दिली होती तू षटकार मारतोय मार एक तर तू यशस्वी नाही तर मी यशस्वी आणि या ठिकाणी गोलंदाज यशस्वी अशा पद्धतीनं चौथा झटका बसलेल्या धाव बलकावरती धावा झालेल्या आहेत चार गाड्यांच्या मोबदल्यात त्रेचाळीस धावा इथून प्रत्येक चेंडू हा निर्णायक असेल आणि प्रत्येक धाव दोन्ही संघासाठी निर्णायक असेल ज्या धावा वाढणार आहेत त्या बीसीसी बोरवली संघाचा जो काही या सामन्यावरती चष्मा वर चष्मा मिळवायचा आहे त्यासाठी निर्णायक ठरतील आणि इथून ज्या धावा रोखायच्या आहेत त्या सरस्वती खाली संघाला त्यामुळे दोन्ही संघाच्या दृष्टीने पूर्वीत ते चेंडू आहेत ते अतिशय निर्णायक असणार आहेत दरम्यान शरद पेंद्रे सज्ज समोर जातोय फलंदाज शुमायन पुढचा चेंडू चेंडूला सुरेख सुंदर असा फटका आपला पाल वेडे चेंडू दौगॉनच्या क्षेत्रामध्ये पडून एक धाव पूर्ण केली शुमायन एकादावर समाधान मानावं लागेल चव्वेचाळीस धावा दहा बलकावरती चार गाड्यांच्या मोबदल्यात डाव आपण तीन चौकार पाहतोय चार बाद चव्वेचाळीस तर अशा पद्धतीनं शरद बेंद्रे यांचा पुढचा सा चेंडू समोर जाईल फराहान पावले फरान धडाके बाद बा, 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 हाई फलंदाज आहेत सूत्र हातात घ्यावी लागतील एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न चेंडू जातो मीडविकेटच्या जा क्षेत्राकडे त्या ठिकाणी विद्यानंद आहे कोणत्याही प्रकारची धाव देणार नाही कारण चित्त्याची चपळाई त्याच्या अंगामध्ये आहे आणि हरणाचा वेग आहे आणि त्यात जरा केवळ एक धाव पंचाळीस धाव धाव बलकावरती मला वाटतं शेवटचं चेंडू शेष कुठेतरी धाव संख्येला लगाम लागण्यामध्ये आतापर्यंत जर यशस्वी कोण ठरला असेल बीसीसी बोर्ली संघाच्या तर तो फक्त सरस्वती खाली नाही तर इथे धावांचा पाऊस पडत होता दरम्यान शरदचा पुढचा चेंडू समोर जाईल शमाईन शुमईल दरम्यान रिवतचा फटका अतिशय देखणा प्रहार चेंडू जाईल सीमा रेषा पार षटकार हा चार दिवसाच्या अंतिम सामन्यामध्ये पोहोचलेला आहे मग आता दुसरा संघ कोणता सरस्वती खालिंग कि सी बोरोली याचं उत्तर अगदी या वीस मिनिटांमध्ये एक्कावन्न धावा बावन्न धावा विजयाचं लक्ष मास तुमचे हजार रुपये त्वरित जमा करा जर तुमचे पाच मिनिटामध्ये एक हजार रुपये आले नाही तर अन्यथा तुम्हाला हजाराला हजार, हजार रुपये फाईन द्यावा लागेल तर आणखीच अतिशय चांगल्या प्रकारे मात्र शेवटच्या चेंडूवर मात्र शुमाईलच्या बॅटपर्यंत आपल्याला एक षटकार पाहायला मिळाला आणि कदाचित या सामन्यातील षटकार टर्निंग पॉईंटसुद्धा होऊ शकेल कारण षटकाराने पाहिलं तर पन्नासपेक्षा अधिक धावा पाहायला मिळाल्या आणि एक नवीन नवीन एक ऊर्जा निर्माण झाली बी सी सी संघाच्या खेम्यामध्ये तर त्याला सलामी जोडी लगेच पाठवायची आहे टार्गेट आहे एकूण पाहिलं तर बावन्न धावांचं सर्वाधिक धावसंख्या आपण जर पाहिली तर आपण एम एसच्या बॅटमध्ये आपण पाहिले आणि या भव्य आणि दिव्य ट्रॉफीज एक विक्रम प्रस्थापित केलेला आहे या स्पर्धेमध्ये या सत्रामध्ये की सहा फूट पेक्षा अधिक उंचीची पहिली ट्रॉफीज आपल्याला या चष्कामध्ये पाहायला मिळते आणि हा पीटीसी मधील विक्रम नोंदवला गेलेला आहे नरेश राऊत यांच्या माध्यमातून भगवा मय ट्रॉफीज आहे ज्याप्रमाणे आपण पाहतो महाराष्ट्राची आण शान भगवा रंग आणि त्या भगवा रंगाचीच इथे मात्र एक आकर्षक ट्रॉफीज या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते या सुसज्ज व्यासपीठ आहे अतिशय चांगल्या प्रकारे कॅमेऱ्याच्या कैदमध्ये मात्र या ट्रॉफी टिपलेल्या जात आहेत आपण ही स्पर्धा पाहतो मित्रांनो आपण जेटी सी अर्थात असं ग्लोबल टेनिस क्रिकेट या वाहिनीच्या माध्यमातून लगेच आपण व्यासपीठ पाहू शकता अनेक मान्यवर या स्पर्धेचा नेखित आनंद घेत आहेत तर शुभेच्छा आलेल्या आहेत वंडर बॉय ऑफ पी टी सी सिरीज मॅन अर्थात बबलू पाटील याचकडनं आयोजकांसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत कॉमेंट्री फॅनसाठी शुभेच्छा झालेल्या आहेत आणि सरस्वती स्फोट खालिंग संघाला सुद्धा त्यांनी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत खास करून विवेक शेलार आणि यतीश साठी थँक्यू सो मच so बबलू पाटील तुमचं सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत आहे यतीश आहे ऑन स्ट्राईकला नॉन स्ट्राईक फलंदाज प्रशांत दोन्ही बंधूंची जोडी आपल्याला ठिकाणी पाहायला मिळते आणि ते मात्र माझीच आपल्या शेतकऱ्याला सुरुवात करतोय पहिल्या चेंडूर इथे मात्र कारपीटे साने चेंडू जातो या डीप मेडगेला थोडीशी चूक पाहायला मिळाली शाहीत काढणं आणि पुनरावृत्ती केली एक धाव होती त्या ठिकाणी दोन धाव पाहायला आमला आणि दोन धावने येतिशे आपलं वैयक्तिक खातं उघडतोय आणि संघाचं अकाउंट ओपन करतोय पैसे मिळालेले आहेत त्या ठिकाणी एक हजार रुपयाचं आपण जर पाहिलं तर नेट बँकिंगच्या माध्यमातून हे एक हजार रुपये रोखीनं प्राप्त झालेले आहेत डिजिटल इंडिया माझी पुन्हा एकदा आहे परंतु सेफ लँड होईल स्वतः गोलंदाज माझी जाऊन छोट गॅदर करतो या मात्र या ठिकाणी अतिशय अतिशय वेग आणि मात्र दोन धाव पूर्ण करतो या हा षटक फार महत्त्वाचा असणार आहे खाली संघाचा विचार केला तर तुम्हाला बावपन्न धावा नक्कीच जोडायच्या आहेत कारण मॅच तुमच्या संघासाठी फार महत्त्वाचे आहे आणि हा षटक फार महत्वाचा आहे तुम्ही या षटकामध्ये दहा पेक्षा अधिक धाबा जोडल्या तर मात्र येणाऱ्या षटकामध्ये थोडंसं प्रेशर मात्र कमी होईल परंतु या षटकामध्ये तुम्ही दहापेक्षा अधिक कमी जर धाबा इथे मात्र जोडण्यामध्ये तुम्हाला यश प्राप्त झालं तर मात्र येणाऱ्या षटकामध्ये थोडंसं दडपण येणाऱ्या फलंदाजांवर नक्कीच पाहायला मिळणार आहे टप अँड रफ मॅच इथे मात्र पाहायला मिळते बी सी सी बोरिली विरुद्ध सरस्वती स्फोट खालिंग सेकंड लास्ट मॅच पहिल्या दिवसातील आपण पाहणार आहोत या मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो संघ दोनात करेल जय गणेश वाफाली संघासमोर चला जास्त वेळ दौडू नका खेळ सुरू ठेवायचा आहे माझी टर्न फ्रॉम ऑफ ओर विकेट इथे मात्र चेंडू हापेता आहे परंतु झेल होण्याची संभावना दिसत नाही लॉंगॉन वन मात्र पाहिलं तर नक्कीच जरार चेंडू जाऊन गॅदर करतायत चांगली फडकेबाजी पाहायला मिळते कारण प्रत्येक चेंडूवर आपला डबल धाव पाहायला मिळतोय या दुहेरी आकडा आता परत तीन चेंडू पाहायला मिळाले तीन चेंडू मध्ये पाहिले तर दोन्ही फलंदाजाने सहा धावा नक्कीच जोडलेल्या आहेत वारंवार यतीश मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय परंतु नक्की ते मिडलिंग होत नाही परंतु रनिंग मिटूंड विकेट जबरदस्त चांगली पाहायला मिळते इथे मात्र लोअर फुटा चेंडू होतो ऑन साईडला परंतु चेंडू मात्र निघून जातो डीप थर्डबँच्या दिशेने लेगबॅचा इशारा काय वेग या चेंडू मध्ये पाहायला मिळतोय नशिबाचा चौकार आपण ठिकाणी पाहिले तर आतापर्यंत बी सी संघाने सत्तरच्या जवळपास आपण पाहिले तर दोन्ही संघ सामन्यामध्ये आपण धावसंख्या पाहिली परंतु या मॅचमध्ये कुठेतरी त्यांच्या फलंदाजांनी थोडस निराश केलं परंतु फॅटिंग स्कोअर इथे मात्र पूर्णपणे उभा केला आहे एक्कावन्न धावा बावन्न धावा तर इथे मात्र पाठलाग करतोय आणि ज्या सरासरीची नक्कीच आपण पाहिले तर आवश्यकता होती ती सरासरी आपल्याला धापल पाहायला मिळते या ती म्हणजे तेरा बिनबाद तेरा लगेच पंच काहीतरी तिथे मात्र इशारा करतायत तर आयोजक आपण लक्षपूर्वक द्यायचं आहे एखादी बाईक त्या ठिकाणी उभी आहे प्लीज आपला संगला ओके ओके नबील त्या ठिकाणी सज्ज आहेत ओके इट्स ओके शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि सर्व षटक आपण जर पाहिले तर नक्कीच इथे मात्र पूर्णपणे पेस केलं जातो यशेलार आठ धावांवर खेळतोय पुन्हा एकदा क्रॉस बटेट फटक्या पाला मिळाला चेंडू जमिनीच्या जा साध्यात जातो या शाहीद खान अतिशय वेगाने चेंडूकडे येत आहेत मेडुकीच्या दिशेने आणि एकच धावावर समाधानी मानवी लागेल तर पहिला जो आपण जर पाहिलं या ठिकाणी जो शेड्यूल होता पहिला तो नक्कीच इथे मित्रमंडळी खाली संघाच्या बाजूने गेला कारण घडी इथे मात्र गबालो नाही हे प्लस पॉईंट आहे सरासरीची जी आवश्यकता होती त्या धावा इथे मात्र स्कोर काढून पाहायला मिळत आहेत आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये पाणी पाजला जातोय परंतु पाहूया कोणता संघ कोणत्या संघाला पाणी पाजेल विवेक आपल्या खेळाडूंना नक्कीच पाणी पाजतोय परंतु नक्कीच अजूनही चित्रपष्ट होत नाही कोणता संघ जसं कोणत्या संघात पाणी पाजेल त्याला शत्रशील लगेच लावून घ्यायचं आहे आयजोबांच्या वतीने मी तुम्हाला सूचना या ठिकाणी कळवतोय कारण आपण जरा वेल पाहिली कारण साडेपाच वाजता मित्रांनो अंधार होतोय साडे चार आहेत एका तासामध्ये आम्हाला अजूनही हा सामना कव्हर करून अजूनही एक सामना खेळवायचा आहे माझी क्रिकेटपटू वापालेगावचे सर्वांनी बिरबलजी विषय की त्यांनी मात्र रिटायरमेंट घेतली परंतु त्यांचे पुत्र मात्र चांगली कामगिरी करता येतं आपल्या संघासाठी हे एक चांगली बाब आहे रोशन विषय आणि जयेश हे दोन्ही बंधूंची जोडी मित्रांनो आपण पाहतो या वापाळ संघासाठी आणि ज्यावेळी आपण दोन तीन सत्र मागे गेलो सर तर नक्कीच वापाळे संघाकडं स्पर्धा व्हायची तेव्हा नक्कीच हे दोन्ही पुत्र आपल्या वडिलांच्या संघामध्ये खेळायचे परंतु नक्कीच वापाळे संघाने हेरलं या दोन्ही खेळाडूंकडं नक्कीच निरीक्षण केलं आणि एस संघामध्ये त्यांचा नक्कीच पुनरावृत्ती केली म्हणजे तुम्ही विवेक सुद्धा सांगितलं यंगस्टरांना की तुम्ही प्रॅक्टिस करा प्रॅक्टिसवर फार लक्ष द्या आणि तुमचा परफॉर्मन्स चांगला होत असेल तर स्वतःच्या केल्यावर कधी गर्व करू नका राहील शेख दुसऱ्या षटकासाठी इथे मात्र सुरुवात करेल आणि आल्या आल्या मात्र पाहिलं तर पहिलाच चेंडू इथे मात्र डॉट पाहायला मिळतोय जसं डॉट चेंडू निघाला पाठीराख्यांचा निघीत आपण जर पाहिलं तर टाल्यांचा कडकड आवाज आपल्या कानापर्यंत पोहोचतोय परंतु एखादा मोठा फटका आला तर मात्र जल्लोष पाहायला मिळालेले खाली संघाचे फाटी राख्यांकडनं हेच तर ग्रामीण क्रिकेटचा खेळ आहे ग्रामीण क्रिकेटची मजा फार वेगळी आहे कारण एकीचं बल का आहे ते ग्रामीण संघातून आपल्याला पाहायला मिळते या तुम्ही एक काडी मोडू शकता परंतु अकरा काडी जर एकत्र केल्या तर मोडणं अशक्य आहे तेच खेळ ग्रामीण संघाकडून आपल्याला नेहमीच पाहायला मिळतोय एक चेंडू चांगला तर दुसरा चेंडू खराब कारण हा चेंडू वाईट आहे प्रेशरवाली सामना पाहायला मिळते प्रेशरवाली मॅच आहे दबावच्या स्थितीमध्ये हे दोन्ही संघ इथे मात्र एकमेकांसमोर संघर्ष करतायत परंतु जो दबावाला नक्कीच जुगारेल जो दबावाला नक्कीच इथे मात्र या ठिकाणी झिरेल तोच संघ मात्र प्रतिस्पर्धी संघासमोर कधीही उल्लेखने कामगिरी करत असतोय राहील अर्ध विकेटने सरळ बॅटने धावा येत नाही तर काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतोय आणि आता मात्र या ओव्हरमध्ये कुठेतरी यतीशला स्ट्रगल करतोय कारण पहिल्या ओव्हरमध्ये मिडलिंग चांगला करत होता दुहेरी धावसंख्या देखील जोडत होता वारंवार परंतु या शर्कचा विचार केला तर दुसरा डॉट चेंडू पाहायला मिळतो राहीलकडनं आणि प्रत्येक डॉट चेंडू इथे मात्र फार महत्वाचा असणार आहे बी सी सी संघासाठी तुमच्याकडे बॅटिंग लाईन चांगली आहे परंतु त्यासाठी तुमच्याकडे चेंडू शिल्लक असणं गरजेचं आहे आणि इथे मात्र गोलंदाज राहील कम बॅक छिटक हाताळतोय पुन्हा एकदा मिस स्टाईम पटका असं वाटतं की कॉन्फिडन्स फटका इथे मात्र पाहायला मिळत नाही थोडीशी चूक आणि माझी चेक करणं पाहायला मिळते आणि फलंदाजाने दोनदा पूर्ण केल्या जेवढे कनेक्शन झालेले आहेत ज्यिश शेलारचे बॅट म्हणतात तेवढे आपल्याला डबल आकडा जास्त पाहायला म्हणतोय एक सिंगल आकडा पाहायला मिळाला त्यानंतर तीन डॉट चेंडू खिल्ले म्हणजे या मॅच मध्ये आतापर्यंत प्रशांतने एकही चेंडूचा सामना केला नाही असे आमचे गुण लेखक सांगतात आम्हाला विद्यानयन आहे माफ करा यस इथे मात्र आपण पाहिलं तर प्रशांत नाव लेखित केलेलं आहे विद्यानयन आहे आणि के एकूण दाव संख्या पाहतोय सतरा कोणत्या संघाला खतरा होईल पाहूया डिलिव्हरी डिवरी चेंडू मिडल एस्ट्री पहिला झटका ठिकाणी सरस्वती स्पोर्ट खालिंग संघाला पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर नक्कीचा येतीच चांगली फलंदाजी करत होता परंतु राहील शेखचा जो षटक आपण पाहिला नक्कीचा पूर्णपणे स्ट्रगल केलं आणि एक पसव्या चेंडूवर मात्र आपले विकेट्स फेकले अगदी मिडल एसटीवर चेंडू जाऊन धडकला धाँन आणि लागणारा पहिला झटका आपण पाहतो या बाद होण्यापूर्वी आपण पाहिलं असेल की मोठा फटका पाहिला नाही परंतु निकीच या ठिकाणी विचार केला तर अकरा धाबांचं आपल्या संघाला योगदान दिलं जवळपास विचार केला तर नऊ चेंडूंना सामोरा गेला एक संत फलंदाजी येथे शेलारकडनं पाहिली येतीस बाद झाल्यानंतर मात्र मैदानाच्या आतमध्ये इन होतो या विवेक शेलार टेनिस क्रिकेटचा एक अजून एक नवीन चेहरा ज्याने कमी वयात फार उंची गाठली आहे अभिमान आहे पीटीसी ला अभिमान आहे भिवंडी तालुक्याला की महाराष्ट्राच्या जा बाहेर जाऊन सुद्धा हा खेळाडू खूप छान कामगिरी करतो या आपण नक्कीच उदाहरण देऊ शकता पी एलचं याच सत्रामध्ये नेखीत ने त्यांनी चांगली कामगिरी केली होती परंतु आल्या आल्या इथे मात्र चांगलं स्वागत करतो या राहील विवेक शिलार्थ कारण थोडंसं उचलत देणारा चेंडू त्याची मात्र फिकी केली कारण विवेकला माहिती आहे की आता मात्र कुठेतरी संयम सुद्धा ठेवणं गरजेचं आहे किरण अजून दोन षटकांना केली ते मात्र पाहायला मिळेल आणि जर आपण खेलिपुटर जर टिकून राहिलो तर मात्र या धावांचा पाठलाग करू शकतो धावसंख्या सिंगलच्या मध्ये जातो या अठरा या आकड्यावर अजूनही एक चेंडू शिल्लक आहे या चेंडूवर नक्कीच मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न करेल विज्ञान आणि क्षमता आहे अनेक वर्षापासून पाहतोय खालील संघासाठी चांगली फलंदाजी नक्कीच साकारलेली आहे सलामीवीर म्हणून आणि अपेक्षा आहेत या मॅच मध्ये खालिंग संघाच्या पाठी की नक्की विद्यार्थ्यांनी इथे मात्र एक मोठी इनिंग्स केलेल परंतु त्या अपेक्षांनुसार मात्र ठिकाणी कामगिरी करेल का पाहूया राहील पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय इथे मात्र स्वीप करायचं होतं परंतु चेंडू चेंडूमध्ये वेग थोडासा कमी केला चतुराई गोलंदाजी मात्र आणि हेच वैशिष्ट्य आहे राहीलचं की स्लोअर वन चेंडू मात्र जबरदस्त हातालतो कधीही आपल्या आणि सफल षटक राहीलचं समाप्त दोन षटकांची समाप्त एकूण दहा संख्या पाहिली तर एक बाज एकोणास येणारे बारा चेंडू आणि या येणाऱ्या बारा चेंडू मध्ये विजयासाठी आता मात्र आवश्यकता आहे ती म्हणजे सरस्वती स्फोट कालिक संघाला तेहतीस धावांची या तिथे धावा होतील का कोणताच संघ या ठिकाणी जय गणेश बापडे संघासमोर दोन हात करेल तर येणाऱ्या या दोन षटकांमध्ये आपण ऐकूया माझे सहकारी समालोचक गणेश गायकवाड यांचा गोड आवाज धन्यवाद योगेश बारा चेंडू तेतीस ती धावांचा आव्हान अतिशय सुरेख सुंदर गोलंदाजी राहील शेख यांच्याकडनं पाहायला मिळाली त्या पद्धतीने विवेक गोलंदाजी करतो अगदी त्याच गोलंदाजीची पुनरावृत्ती राहीलकडनं पाहायला मिळाली जो शेलार बाद झालेला चेंडू होता अतिशय सुंदर स्लोवर यॉर्कर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला या चेंडूला ओळखूच शकला नाही यतीश आणि मधली एसटी उद्ध्वस्त झालेली पाहायला मिळाली शेवटचा चेंडूसुद्धा ज्या पद्धतीने स्लोवर चेंडू हाताळला होता अप्रतिम अशा रीतीनं स्पेल त्यांनी सादर केला कारण त्याच्या या गोलंदाजीमध्ये केवळ पाच धावा बाल झाल्याने गडी बाद करण्यात तो यशस्वी झाला निश्चितच दोन उगवते तारे आहेत सीमधील अतिशय सुरेख सुंदर विवेक शेलार एका बाजूला धारदार गोलंदाजी दुसऱ्या बाजूला धारदार आणि टिचून मारा करणारा राहिल शेख आता मात्र तिसरं षटक अतिशय महत्वाचं गोलंदाजी सज्ज होतं गोलंदाज सिन्हान खोत आणि सामोरंच जाईल विद्यानंद विद्यानंदमध्ये क्षमता आहे विद्यानाला शेवटपर्यंत खेळपट्टीवरती टिकून राहणं गरजेचं आहे विवेकला शेवटपर्यंत खेळपट्टीवरती टिकून राहणं गरजेचं आहे तर सिन्नान पहिला चेंडू थोडासा आखूट टप्प्याचा चेंडू चेंडूला ओळखू शकला नाही चेंडू मीड विकेटच्या दिशेनं ढकलण्याचा प्रयत्न झाला एकेरी धाव जोडली गेली एक धावीच्या जोरावरती धावपलक धाव झळकता वीस अजूनही बत्तीस धावांची गरज आहे अकरा चेंडू आणि बत्तीस धावा असं समीकरण आलेलं आहे जयदुर्गा चषक दोन हजार वीस मानाची चीज्ञान, सन्मानाची आणि प्रतिष्ठेची ही स्पर्धा आहे पीटीसीचा नेहमीच प्रारंभ आरंभ आणि शुभारंभ अतकुली इथून होत असतो आणि त्याचा श्रेय नरेश राऊत यांना जात असत दरवर्षीचे हा जो काही परंपरा आहे ती परंपरा ह्याही वर्षी आपल्याला पाहायला मिळते तर सिन्नान खोत सिन्नान खोतच्या सामोरं जाईल विवेक शेलार अष्टपैलू खेळाडू तडाकेबाज धडाकेबाज सिन्न अतिशय सुरेख देखणा प्रहार चेडू समालोचन कक्षाच्या वर्ण

असा षटकार ऑनच्या डोक्यावर के न केवळ जरार मुलाला पाहण्याची कामगिरी करावी लागली आणि षटकाच्या सव्वीस धावा अजूनही सव्वीस धावा जोडायचे आहेत चेंडू शेष आहेत दहा दहा चेंडू सव्वीस धावा आणि पहिले दोन षटक होते जे बीसीसी बोरुलेचे धारदार होते ते संपलेले आहेत दरम्यान पुढचा चेंडू सिद्धांत सामोरं जाईल तो विवेक शेलार अतिशय शे धडकेबाद धडकेबाद फलंदाज निश्चितच डाव्या एसटीच्या बाहेर चेंडू पंचांत इशारा वाईट एक दबाव तो मानसिक दबाव सिन्हांवरती सत्तावीस दावा दहा चेंडू आणि पंचवीस दावांचं आव्हान ठेपलेलं आहे निश्चितच अतिशय सुरेख अशा पद्धतीचा प्रहार षटकार पाहायला मिळाला सामन्याचा नूर पालटून टाकणारा हा षटकार होता आत्मविश्वास स्वतःचा उंचावणारा आणि सरस्वती संघाचा आत्मविश्वास उंचावणारा षटकार पाहायला मिळाला सिन्नान गोलंदाजी करेल सामोरा जाईल तो विवेक शेलार आणखी एक देखडा प्रहार कवरच्या क्षेत्रात दर्शनीय चौकार पाहायला मिळतोय राहील त्या ठिकाणी धडकल्या गेलेल्या आहेत नऊ चेंडू आणि आव्हान येऊन ठेपलेलं एकवीस नऊ चेंडू एकवीस धावा तीन चेंडू संघांसाठी अतिशय महत्वाचे या षटकातील आणखी एक षटक शेष दरम्यान सिन्न खोद गोलंदाजी करेल नेची आणखी एक जबरदस्त चेंडू सीमा रेषा पार षटकार है विवेक शेलार सदोदीस धावा दहा पालकावरती आता मात्र आपण जर पाहिलं तर पंधरा धावांचा आव्हान येऊन ठेवलेला आठ चेंडू आणि पंधरा धावा सरस्वती खालिंग संघासाठी सन्माननीय बाळू राऊत आमचे पेंटर यांना विनंती करतोय आपण मंचाची शोभा वाढवायची जयदुर्गा चषक दोन हजार वीस मध्ये बाळू राऊत साहेब आपला हार्दिक हार्दिक स्वागत खेळ सुरू करायचं आहे दहा पालकांची धाव धडकल्या सदोतीस पंधरा धावांची गरज आजच्या दिवसामध्ये अतिशय मान कामगिरी करणारे दोन्ही संघ एकमेकांशी जय गणेश वापाळी संघ आजच्या दिवसाच्या अंतिम सामन्यात पोचलेला आहे दरम्यान पुढचा चेंडू आणखी एक सुरेख अशा पद्धतीचा चेंडू आणि तेवढा चांगला प्रहार आपला पाहायला मिळाला एकेरी धाव जोडली गेली दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि दोन धावा लिहिले अपूर्ण वाट लवली रनिंग बिटवीन द विकेट जणू काही दोन हरण खेळपट्टीवरती पळट आहेत अशा पद्धती एकोणचाळीस धावा धाव पलक्यावरती झळकला गेल्या आहेत अजूनही तेरा धावा सात चेंडूर मध्ये तेरा धावा सात तेरा सात बारा असतात जमिनीच्या उतारावरती नाव आलं असतं पण आता सात तेरा आहे इक्विलेशन जर आपण पाहिलं तर पाहूया सिन्नान सिन्नानच्या माराला सामोरं जाईल तो विवेक शेलार निश्चितच वाईटचा इशारा आलाय पाहूया विवेक शेलार काहीतरी दाखवतो आहे मात्र वाईटचा इशारा अशा पद्धतीने सात चेंडू आणि बारा धावा आलेले सात बारा आता आलेला आहे पण आज या कॅल्क्युलेशन जर पाहिलं तर सात बाराचा आहे या मॅच वरती सात बारा कोणाच्या नावावरती कोरला जाईल हे मात्र शेवटच्या चेंडू नंतर आपल्याला सांगता येईल तर पाहूया सिनांचा पुढचा चेंडू आपटी दिली होती चेंडूला एकेरी धाव जोडेल कारण स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न विवेक करेल म्हणजेच एकंदरी सहा चेंडू आणि अकरा धावांचं आव्हान येऊन ठेपलेलं आहे अतिशय सुरेख अशा पद्धतीनं विवेकनं कल्पकतेनं फलंदाजी केली जर आपण पाहिलं तर जेव्हा तो आला तेव्हा राहीलसाठी जे फटके त्याने निवडले होते जमिनीलगतचे निवडले मात्र जेव्हा सिन्हान खोत आला तेव्हा मात्र योगेश या ठिकाणी हवाई फायर झाली अशा पद्धतीनं स्वतःच्या खेळामध्ये बदल केलेला आहे चातुर्याची ओळख दिलेली आहे एक परिपक्वतेचं लक्षण आहे खेळ सुरू करायचं आहे खेळ सुरू करायचा प्लीज परिपक्वतेचं लक्षण आपल्याला पाहायला मिळते कारण सिटी क्रिकेट ग्रामीण क्रिकेट राज्यस्तरावरील क्रिकेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट टेनिस क्रिकेटमध्ये सारे स्तर पूर्ण करणारा हा खेळाडू आहे आणि त्यामध्ये क्षमता आलेली आहे बुद्धीची प्रगल्पता त्याची वाढलेली याचं आपल्याला पाहायला मिळते चौथं षटक अतिशय महत्त्वाचं असेल मला वाटते मुस्तकीम हे चौथं षटक हाताळेल थोडीशी निराशा जराच्या पण चेहऱ्यावर आपल्याला पाहायला मिळते प्रत्येक जेव्हा चुकीचा चेंडू पडत होता सिंधांकडनं करणं त्यावेळेस जराार मुलाच्या चेहऱ्यावरची निराशा लपत नव्हती तर खेळाला प्रारंभ करतोय आपण आजच्या दिवसाच्या अंतिम सामन्यात पोचलेला आहे बिरबल विषय यांचा संघ आणि आपल्या संघाला प्रोत्साहित करण्यासाठी वेळ काढून नेहमीच आपण पाहतोय दिनकर बुवा असतील किंवा बिरबल विषयी असतील ही मंडळी या ठिकाणी हजर होत असतात एक एम एसी बीमध्ये कार्यरत आहे तर एक आपण पाहतोय टोरंटोमध्ये आणि दोन्ही दोन्ही वापाळे संघाला पण किंवा वाफाळे गावाला एक परंपरा निर्माण दिलेली आहे विजेच्या निर्मितीच्या बाबतीमध्ये किंवा विजेच्या संदर्भात जेवढे कामगार का आहेत ते वाफाळा गावामध्ये आपल्याला मिळतील दरम्यान मुस्तकीम आणि सामोरं जाईल तो विवेक शेलार सहा चेंडू अकरा धावांचा आव्हान एक्केचाळीस धावा धाव पलकावरती पुढचा चेंडू चेंडूच्या वेगात बदल केला होता चेंडू जातोय लाँगच्या डोक्यावर ना षटकार सहा पाच चेंडू आणि पाच धावांचं आव्हान येऊन ठेपलेलं आहे अतिशय सुरेख या सामन्यावरती एक हाती वर्चस्व जर कोणी निर्माण केलं असेल तर केवळ आणि केवळ विवेकनं पाच चेंडू पाच धावा सत्तेचाळीस धावा धाव पलकावरती दरम्यान मस्त पुढचा चेंडू तो विवेक शेवटपर्यंत शांत डोक्यानं खेळलं महत्वाचं आकू टप्प्याचा चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न झाला निश्चित क्षेत्रक्षक त्या ठिकाणी तैनात आहे चेंडू पर्यंत पोहोचे पर्यंत दोन धावा लिहिल्या पूर्ण अशा पद्धतीनं चार चेंडू आणि तीन धावांचं आव्हान येऊन ठेपलेलं आहे हवाई फायर करण्यापेक्षा आता मात्र खालचे फटके जमिनीलगतचे फटके खेळलो सरस्वतीसाठी महत्वाचे तर मुस्तकीमला विकेट घेणं फार गरजेचं असेल चार चेंडू तीन धावा वन मॅन शो वन मॅन आर्मी साऱ्या काही या गोष्टी आपण जर इथं काय तर एक हाती नेतृत्व कोणाचं असावं तर ते विवेक शेलारचं हे त्यांनी दाखवून दिलं अतिशय सुरेख सुंदर कामगिरी बिसिझी बोरवली संघाला जर कोणी हरवलं असेल तर मी म्हणेन एकट्या विवेक शेलारनं परंतु अजूनही खेळ संपलेला नाही हे ते महत्वाचं आहे नक्कीच चांगला प्रहार आपल्याला पाहायला मिळतोय चेंडू जातोय लॉंगपच्या चे क्षेत्राकडे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि याच्यात यशस्वी धाव पालकावची धाव संख्या एक्कावन्न विजयासाठी एका धावीची गरज एक चेंडू शेष आहेत तीन तीन चेंडू एक धाव अतिशय कठीण खडतर परिस्थिती निर्माण केली होती परंतु विद्यानंदनं दुसरी धाव लिलया पूर्ण केली कुठेतरी फंबलिंग झाली मुस्तकिमकडनं त्याचा फायदा घेतला अमरेरा फिल्डिंग पाहायला मिळते दरम्यान एक धावीची गरज आणि एक धाव या ठिकाणी लिलया पूर्ण अशा पद्धतीनं सरस्वती स्पोर्ट्स कालिंग संघ विजयी होतोय आजच्या दिवसाच्या अंतिम सामन्यात पोहोचेल तर नाणी बिकेटी सी सज्ज राहील योगेश पाटील आणि या सामन्याचा मानकरी कोण नो डाऊट वन मॅन आर्मी विवेक शेलार कम ऑन द स्टेज सन्मानिय श्याम राऊत यांना विनंती करतोय आपण कॅप डोक्यावर चढवायची श्याम राऊत बिरबल विषय साहेबांना विनंती करतोय गी पॅम्पर आपण प्रदान करायचंय बिरबल विषय गी टॅम्पर द्या मंगेश राऊत साहेब आपण थंड द्यायचं आहे आणि दिनकर बुवा यांना विनंती करेन पुढील गिफ्ट टेम्पर आपण प्रदान करणार आहात त्या ठिकाणी टॉस बॉक्समध्ये तू जाणारच आहेच त्यावेळेस मला वाटतं योग्य ते प्रश्न समर्पक प्रश्न आपल्याला नक्कीच विचारले जातील तर नाणेपैकीसाठी आपण जायचं आहे निवा पाटील यांच्याकडे शुभेच्छा आलेल्या जयदुर्गा चषकाला तर मित्रांनो कुठेही जाऊ नका आजच्या दिवसातील हा अंतिम सामना असणार आहे सन्मान्य बिरबलजी विशे आणि सन्मान्य श्यामजी राऊत या दोन मान्यवरांच्या शुभा असते आपण या ठिकाणी नाणेफिकी करणार आहोत तर दोन शेजारी शेजारी संघ इथे मात्र एन एक्शन मध्ये पाहायला मिळतील सरस्वती स्फोट खालिंग विरुद्ध जय गणेश